निश्चितच मनाली, कारण आपण जर काल बघितलं, कारण इतपांची बातमी सगळ्यांच्या मनाला धक्का लावून गेलेली असताना जर ऋषी कपूर आपल्यामध्ये नाही, तर तसं बघायला गेलं तर दोघांमध्ये एक सामायिक गोष्ट अशी होती की दोघेही कर्करोगाने ग्रस्त होते. पण अजूनही ऋषी कपूर यांची ही एवढी कारकीर्द बघितल्यानंतर त्यांनी एवढ्यात एक्झिट घेणं हे निश्चितच अपेक्षित नव्हतं. अगदी मेरा नाम जोकर पासनं जर आपण त्यांना आठवायचं झालं, मला असं वाटतं मी त्यांच्या एकूणच चित्रपट सृष्टीच्या कारकिर्दीपेक्षा त्यांना असणारी जी काही पार्श्वभूमी होती कपूर या नावाची, ती पार्श्वभूमी फार मोठी आहे. म्हणजे मग ती थिएटरची आहे, मग ती चित्रपट सृष्टीची आहे, आणि अशा एका कुटुंबाची आहे की या भारताच्या चित्रपट सृष्टीचा इतिहास सगळ्यांच्या समोर मांडत असताना कपूर या कुटुंबाने कोणकोणत्या प्रकारचे चित्रपट सगळ्यांच्या समोर ठेवले, बरं समोरच नाही ठेवले, त्यांनी त्यांच्या कुटुंबातनं अनेक विविध नायक देखील आपल्या समोर देऊ केले, त्यापैकीच होते ऋषी कपूर. अगदी पोर सावधा चेहरा असणारा ऋषी कपूर आपल्याला मेरा नाम जोकर या चित्रपटापासून आठवतो. म्हणजे मेरा नाम या जोकर मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नायकांवरती प्रेम करणारा तो जोकर, आणि सगळ्यात शेवटी जोकरची भूमिका ज्यांनी साकारली ते राज कपूर, असा सगळा जो प्रवास आहे, पण त्या प्रवासाची सुरुवात मुळात ती दिसते ती ऋषी कपूर यांच्या अदाकारीने, त्यांच्या अभिनयाने, आणि त्यानंतर ऋषी कपूर खरं तर हे वेगवेगळ्या भूमिकांमधनं बहरतच गेले, नायक म्हणून बहरत गेले. आणि अर्थात आपण काय म्हणत असतो की नायक जोपर्यंत चेहरा आहे, त्याची प्रकृती आहे, त्याची शरीर यष्टी आहे, त्याचं दिसणं आहे, तोपर्यंत तो टिकतो. पण ऋषी कपूर यांच्या बाबतीत खरंच हे मापदंड कधीही लागू झाले नव्हते आणि अजूनही ते कायम होते. अगदी शेवटपर्यंत म्हणजे अग्निपथ या चित्रपटाचा रिमेक देखील आपण बघितला, आपण दोन मोठे नायक या चित्रपटसृष्टीत एकत्र आलेले पाहिले, ते म्हणजे नॉट आउट 100 या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन या महानायकाबरोबर ऋषी कपूर हे येत आहेत म्हटल्यानंतर प्रेक्षकांना देखील फार मोठा आनंद झालेला होता. आणि तो चित्रपट देखील दोघांच्या अधिकारीचा चित्रपट, म्हणजे दोघांची जुगलबंदी असलेला चित्रपट, म्हणजे एकीकडे अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतात तर दुसरीकडे ऋषी कपूर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसतात. हे दोघंही वयोवृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या एकमेकांमधला संवाद आणि एकमेकाला चिरतरुण ठेवण्यासाठी असलेली त्यांची सगळी अदाकारी आपल्याला बघायला मिळाली होती. असा हा अभिनेता, म्हणजे आपण सगळ्यांच्या बाबतीत असं म्हणतो की असा अभिनेता होणे नाही, मी असं म्हणेन खरंच असा अभिनेता होणे नाही, कारण जो कायम वेगवेगळ्या पैलूंमध्ये वेगवेगळ्या स्लॉटमध्ये आपण पुढे येताना बघितला. ऋषी कपूर ट्विटरच्या माध्यमातून असतील, म्हणजे हे बघ ना मनाली की त्यांनी आत्ताच्या पिढीशी देखील जुळून घेतलेलं होतं. म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी जवळचा होता. सोशल मीडियावरनं देखील कायम ते स्पष्ट व्यक्त होताना दिसले, त्यावरनं ते ट्रोल देखील झाले, पण ऋषी कपूर बोलायचे थांबले नाहीत, कारण त्यांचा स्वभावच मुळात अगदी प्रत्येक गोष्टीवरती स्पष्ट मत मांडणारा होता. असा अभिनेता आज आपल्यामध्ये नाहीये. अनेक प्रकारचे चित्रपट त्यांच्या समोर येताना दिसत आहेत आणि त्या आठवणी मला असं वाटतं मनाली आपल्या सगळ्यांच्या मनात कायम राहतील. अभिनेता तो असतो जो त्याच्या पिढीपासनं, त्याच्या गेल्या पिढीपासनं पुढे प्रत्येक येणाऱ्या पिढीला तो जोडत जातो, त्यापैकी ऋषी कपूर होते. मला असं वाटतं आपली पिढी आणि आपल्या नंतरची पिढी सुद्धा ज्यांनी ऋषी कपूरचे चित्रपट बघितलेले आहेत त्यांच्या मनात ऋषी कपूर हे घर करू नये. ऋषी कपूर हे फक्त नाव नव्हतं तर तो आठवणींचा त्यांनी केलेल्या चित्रपटाचा एक कोलाज होता. म्हणजे ते नाव घेतल्या अनेक चित्रपट त्यांनी दिलेले इंटरव्ह्यूज आपल्याला कायम आठवत राहिले. म्हणजे ही फार मोठी गोष्ट असते मनाली की जो व्यक्ती अभिनेता म्हणून वावरलेला आहे तो त्याच्या उतरता वयामध्ये खलनायक म्हणून देखील समोर आला. म्हणजे अग्निपथचा डोळ्यामध्ये काजळ घातलेला, बाजारात काय म्हणूयात की मुलींचा सौदा करणारा, म्हणजे अर्थात हे शब्द वापरताना त्याच्या भूमिकेशी निगडीत ते शब्द आहेत, पण ज्या कठोरपणे त्या अग्निपथ या चित्रपटामध्ये तो आपल्याला ऋतिक रोशन या अभिनेता सामना करताना दिसतो, किंवा त्या गल्लीतला दादा कायम तिथला आपलं साम्राज्य राखणारा दादा ते करताना दिसतो, त्यामुळे एकीकडे अभिनेता म्हणून वावरलेला ऋषी कपूर आणि दुसरीकडे खलनायक म्हणून आपल्या समोर आलेला ऋषी कपूर, म्हणजे खरंच माणूस आपल्या अभिनयाने किती समृद्ध असू शकतो. म्हणजे ऋषी कपूर यांनी एक वाक्य वापरलं होतं जे कायम खरं तर सगळ्यांच्या मनात प्रत्येक अभिनेत्याला लागू होणार आहे की भूमिका ही छोटी नसते तर अभिनेता हा छोटा असतो. अभिनेता हा छोटा असतो कारण तो त्या भूमिकेला मोठा करत असतो. भलेही चार वाक्य असतील आपल्याला, भलेही चार वाक्य मग ते रंगभूमीवरचे असू देत किंवा मग ते मोठ्या स्क्रीनवरचे असू देत किंवा छोट्या पडद्यावरचे असू देत, पण त्या चार वाक्यांमध्ये त्या अभिनेत्याने आपली झलक दाखवून दिली पाहिजे. त्यापैकी होते ऋषी कपूर. ऋषी कपूरचं हसणं असेल, त्यांची हेअरस्टाईल असेल, त्यांची बेल बॉटम पॅन्ट असेल, अशा अनेक गोष्टी. म्हणजे बॉबी या चित्रपटात डिंपल कपाडिया यांच्या बरोबर वावरणारा अभिनेता, हे त्यावेळी तर बॉबी आणि ऋषी कपूर ही जी जोडी होती ती सगळ्यांना करता एक आयडियल जोडी होती. असं म्हटलं जातं की बॉबी ज्यावेळेस आला, ज्यावेळेस तो मोठ्या पडद्यावरती आला, म्हणजे ज्यावेळेस तो रिलीज पण झालेला नव्हता, तेव्हा त्याच्यातल्या
कपड्यांची स्टाईल, ऋषी कपूरचं राहणं असेल, दिसणं असेल, ही स्टाईल लोकांनी अडॉप्ट केलेली होती. खरं तर हे अभिनेताच आपल्या दिसण्यातनं, आपल्या राहण्यातनं, आपल्या कपड्यांमधनं लोकांमधनं बऱ्याच गोष्टी रुजवत असतात. तेव्हा बेल बॉटम पॅन्टची जी स्टाईल होती ती खरं तर पुन्हा एकदा ही बहरून आली होती. आणि त्या ती आलेली स्टाईल जी आहे ती त्याच्या प्रेक्षकांमधनं, त्याच्या चाहत्यांमधनं दिसत होती. बॉबीला असं म्हटलं जातं की बॉक्स ऑफिस ही संकल्पना आपण आता मांडतो, पण पूर्वीपासून एखाद्या चित्रपटाने स्क्रीनवरती लागल्यानंतर 5 आठवडे, 6 आठवडे, 7 आठवडे, 8 आठवडे टिकून राहणं हे खरं तर ऋषी कपूर यांच्या चित्रपटांनी केलेलं आहे. आणि बॉबी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ते बघायला मिळालेलं होतं. म्हणून विविध अंगी असणारा हा जो एक अभिनेता आहे, जो कायम आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटला, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती भेटला, जो आज आपल्यामध्ये नसणं म्हणजे काल संयमी अभिनय असणारा आणि सगळ्यांच्या मनात अगदी कमी कालावधीत घर करून गेलेला अभिनेता गेलेला असताना आज दीर्घकाळ आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपल्या समोर असणारा हा अभिनेता गेल्यानंतर निश्चितच प्रेक्षकांकरता हा एक फार मोठा धक्का. आणि त्याहीपेक्षा दुःखाची गोष्ट अशी की कोरोनाचं हे सगळं सावट आपण अनुभवतोय आणि त्या पाठोपाठ हे सगळं वातावरण असताना आपण ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतो, मोठ्या पडद्यावरती असणाऱ्या या अभिनेत्यांच्या भूमिकांवरती प्रेम करतो, ती लोक आपल्यातनं अकाली एक्झिट घेताना दिसतात. म्हणजे अजूनही ऋषी कपूर यांची शेवटच्या क्षणापर्यंत असणारी ऊर्जा, भूमिका करण्याची असलेली आसक्ती लक्षात घेतल्यानंतर अभिनयाचीच नाही, भूमिकेचीच ऊर्जा नाही तर एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ऊर्जा जी आहे